हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू लर्न एंड एंजॉय यूट्यूब चैनल। आई एम हेमा जैन। वी आर गोइंग टू टेक टुडे द न्यू डिफरेंट टॉपिक ऑफ इंग्लिश ग्रामर। टिल यस्टरडे वी हैव सीन द डिफरेंट टाइप्स ऑफ टेंसेस। डे 10 हैज डन। टुडे इज गोइंग टू स्टार्ट द डे 11 एंड टुडे वी विल स्टार्ट द न्यू टॉपिक दैट इज कंजक्शन। फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ कंजक्शन and after that we will see the explanation in Marathi. Then let's start. Conjunctions: a word that is used for joining other words, phrases or sentence. Manje shabd vakya ani vakyansh yanna jodnara jo shabd asto sanyojak shabd tyala kay mantat conjunctions. We will see the different 7 types of conjunctions in today's and tomorrow's part. Today we will see the 3 types of conjunctions: and, but, or. आज आपण 3 टाइपचे संयोजक शब्द बघणार आहोत. And म्हणजे आणि, but म्हणजे परंतु किंवा पण, or म्हणजे किंवा. Simply पहिलं and बघा. And is used to add items to a list. And केव्हा उपयोग केला जातो अँडचा? जेव्हा दोन सिमिलर शब्द आपल्याला दोन्ही ॲक्सेप्टेड आहेत, त्याच्या आपल्या एक इन्फॉर्मेशनमध्ये अजून नवीन इन्फॉर्मेशन, नवीन माहिती आपल्याला ॲड करायची आहे, तेव्हा अँड शब्दाचा म्हणजे आणि शब्दाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय एम हंग्री अँड आय हॅव समथिंग टू ईट. मला भूक लागलेली आहे आणि माझ्याकडे खायला काहीतरी आहे. नेक्स्ट बघा, मेरी अँड आय वेंट टू द मीटिंग. मी आणि मेरी, आम्ही दोघं मीटिंगला गेलो. आय प्ले टेनिस अँड आय स्विम. मी टेनिस पण खेळते आणि स्विमही करते. म्हणजे जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा कोणती माहिती ॲड करायची असते तेव्हा अँड या कंजक्शनचा उपयोग होतो. सेकंड आहे बट. बट इज यूज टू शो कॉन्ट्रास्ट. जेव्हा दोन वाक्यांमध्ये काही विरुद्धार्थीच असतो, म्हणजे पहिला वाक्य हा दुसऱ्या वाक्यापेक्षा पूर्ण डिफरंट असतो किंवा दुसरा वाक्य हा पहिल्या वाक्यापेक्षा पूर्ण डिफरंट असतो, पूर्ण वेगळा असतो, तेव्हा बट शब्दाचा उपयोग केला जातो. बघा, फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू बाय अ कार बट आय डोंट हॅव एनी मनी. मला कार विकत घ्यायची आहे परंतु माझ्याकडे पैसे नाहीत. आय नीड टू फिनिश धिस प्रोजेक्ट बट आय डोंट हॅव इनफ टाईम. मला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे परंतु माझ्याकडे पुरेसा वेळ नाही आहे. म्हणजे दोन अपोझिट माहिती आपण दिलेली आहे, दोन अपोझिट वाक्य आहेत. का मला वेळ काम पूर्ण करायचं आहे परंतु वेळ नाही आहे, तेव्हा बट या शब्दाचा उपयोग केला जातो. आणि तिसरा कंजक्शन आपण आज पाहणार आहोत तो हे ऑर. ऑर इज यूज टू टॉक अबाउट ऑप्शन्स. जेव्हा आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, त्या दोन ऑप्शन्समधून एकाची चॉईस आपल्याला करायची असते, तेव्हा ऑर म्हणजे किंवा या शब्दाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, यू कॅन हॅव द ब्लू पेन ऑर रेड पेन. तू ब्लू पेन म्हणजे निळा पेन किंवा रेड पेन या दोघांमधून कोणताही घेऊ शकतो. सेकंड बघा, ही प्लेज गोल्फ 2 or 3 टाइम्स अ मंथ. 2 किंवा 3 वेळा तो महिन्यातून गोल्फ खेळतो. डू यू हॅव एनी ब्रदर्स ऑर सिस्टर्स. तुला कोणते बहीण किंवा भाऊ आहेत. म्हणजे जेव्हा किंवा हा शब्द वाक्यात येतो तेव्हा ऑर, परंतु म्हणजे कॉन्ट्रास्ट मिनिंग असतो तेव्हा बट, आणि जेव्हा सिमिलर इन्फॉर्मेशन आपल्याला ॲड करायची असते तेव्हा अँड या कंजक्शनचा उपयोग केला जातो. याच्याशी रिलेटेड जी क्विज आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ती क्विज सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अँड, बट, ऑर या 3 कंजक्शन्सची आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस आज करायची आहे. पुढील कंजक्शन्स आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.